उद्धव ठाकरे लवकरच मोदी सरकारमध्ये सामील होतील. देशातील सर्व विरोधक मोदींची स्तुती करतील. आमदार रवी राणांचा दावा. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल. पोस्टल मतांची मोजणी लगेच होणार नाही. पोस्टल मतांची मोजणी ईव्हीएमच्या पहिल्या राऊंड सोबत होणार. उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. दुपारी 12:30 होणार पत्रकार परिषद. 2 दिवस थांबा. लोकांचा कल कुणाकडे ते कळेल. एक्झिट पोलवरून सगळ्या गोष्टी खऱ्या ठरत नाही. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये 3 जागांवर विजय. राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी उभे केले होते 15 उमेदवार. 15 पैकी 3 जागांवर अजित पवारांच्या उमेदवारांना यश. मुंबई पदवीधरसाठी शिवसेना युबीटी पक्षाचे उमेदवार अनिल परब उद्या अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार. देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय गृहविभागाकडून फोन. देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न. जयराम रमेश यांच्या गौप्यस्फोटावर पटोलेंनी दिली प्रतिक्रिया. पुणे हिटरन प्रकरणी विशाल आणि शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी पोलीस कोठडी. सलमान खान गोळीबार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक. नवी मुंबई पोलिसांच्या मदतीनं आरोपीला हरियाणातून अटक. सोलापुरातील सरस्वती चौकामध्ये फुटली पाण्याची पाईपलाईन. पाईपलाईन फुटल्यानं 1000 लिटर पाणी वाया. पालघर जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज. सूर्या कॉलनीमध्ये होणार मतमोजणी. मतमोजणीसाठी 104 टेबलची व्यवस्था. बीडमध्ये मतमोजणीच्या कालावधीमध्ये परिसरात 147 कलम लागू. जिल्हाधिकारी दीपा मोधो यांनी काढले आदेश. अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. विजय वडेट्टीवार यांचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. मतदानावेळी मतदान केंद्रावर असुविधा होत्या अशी तक्रार. तर मतमोजणीवेळी तरी कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवण्याची मागणी. आमदार संजय सावकारेंना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी. माजी नगरसेवक संतोष बारसेंच्या घरी सांत्वनासाठी गेल्यानं धमकी. भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली निवडणूक आयुक्तांची भेट. मतमोजणी पारदर्शक करण्याची शिष्टमंडळाची मागणी. तर शिष्टमंडळाकडून 4 महत्त्वाची पावलं उचलण्यासाठी आयोगाकडे विनंती. लातूर शहरात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. विस्तारा कंपनीच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी. पॅरिसहून मुंबईला येणाऱ्या विमानात सापडली धमकीची चिठ्ठी. बॉम्बच्या धमकीमुळे मुंबई विमानतळ हाय अलर्टवर. तमिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरुवात. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नाशिकमध्ये निकालापूर्वीच निलेश लंकेचे झळकले बॅनर. निलेश लंके यांच्या समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी. बॅनरबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राजकारणात फक्त पक्ष फोडाफोडीची कामं झाली. महायुतीनं नागरिकांची फक्त दिशाभूल केली. माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांचा महायुतीवर हल्लाबोल. उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये भूकंपाचे धक्के. 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यातील आमलीफळी भागात पाणी टंचाई. संतप्त महिलांनी काढला हंडा मोर्चा. तर पाणी पुरवठा विभाग कोणती उपाययोजना करत नसल्याचा महिलांचा आरोप. जालन्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई. 850,000 दारू जप्त. 2 जणांना पोलिसांकडून अटक. बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे अधिकाऱ्यांवर भडकले. सोनवणे यांची निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळेंना धमकी. अरविंद केजरीवाल जेलमधूनच पाहणार लोकसभा निकाल. अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टानं 5 जूनपर्यंत ठेवला राखून. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.